मराठा समाज ठरल्याप्रमाणे पूर्ण मुंबईकडे जाण्याची तयारी करतो. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता किंबहुना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला जिंकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता काय होईल ते होईल, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही आणि हा शेवटचा लढा आहे, त्यामुळे सगळे मुंबईकडे निघाले. आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे. मराठा समाज ठरल्याप्रमाणे पूर्ण मुंबईकडे जाण्याची तयारी करतो हे काल सिद्ध झालेलं. मराठा समाज प्रचंड ताकदीनं मुंबईकडे येणार आहे, कारण आता हे शेवटचं आंदोलन आहे, कारण आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंटाळा आलेला. आता काय होईल ते होईल, 26 तोडगे काढा 26, कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही, 26 मराठी मुंबईतून माघार येणार, कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत, माघारी पाठवणार कोणाला. जनांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या माहीत त्या त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे. खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या, त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे, टाळलं पाहिजे. तर मंडळी हे होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना विनंती केलेली आहे की आंदोलन मागे घेण्यात यावं, आंदोलन थांबलं पाहिजे, कारण जनतेची हेळसांड होणार असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे. त्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार इशारा दिलेला आहे, आता आंदोलन थांबणार नाही अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी आज घेतलेली आहे. जोरदार इशारा सरकारला देण्यात आलेला आहे आणि पुढे देखील मनोज जरांगे पाटील जोरदार इशारा देत सरकारला एक भयंकर मोठा इशारा देण्यात आलेला आहे. मारण्याचा हाणण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातील एकही रस्ता खुला राहणार नाही असा मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा आलेला आहे. सरकारवर गंभीर आरोप करत थेट इशारा देण्यात आलेला आहे, आमच्या आंदोलनाला कुठेही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षानुवर्ष खुला राहणार नाही आणि हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघून घ्या असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. मराठा आरक्षण यात्रा आता पुणे जिल्ह्यातून मुंबईकडे जाती आहे. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाल्यात की मराठा समाज एकत्रित आहे, तरीही त्यांच्या लक्षात येत नाही आहे हे आंदोलन किती गांभीर्याने घ्यायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे. शब्द दिल्यामुळे त्यांना जायला लाज वाटते, यायला लाज वाटते असेल, आमच्याकडे यायला लाज वाटत असेल, त्यामुळे सरकारने शहाणपणा घेतलेलं बरं राहील. समाजाला वेड्यात काढणं सोडून द्यावं, आरक्षण मिळालं तरी माझ्या जातीपुढे अनेक प्रश्न आहेत, तसेच मारण्याचा प्रयोग जर केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षानुवर्ष खुला राहणार नाही हे चॅलेंज बघायचं असेल तर बघून घ्यावं. मराठ्यांची दिशा आणि मराठ्यांचं वारं कुठल्या दिशेने आहे हे सरकारला पण कळलं आहे. सत्तेचा राग डोक्यात ठेवून काम करत असाल तर सत्ता येत असते आणि जात असते, पण मराठा कायमचे आयुष्यातून राजकीय सुपडा साफ करतील असा सरकारमधील नेत्यांना आणि सरकारला जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे. ते पुढे म्हणालेले आहेत की मरायलाही भीत नाही. मनोज जरांगे पाटील यावेळेस म्हणालेले आहेत की मी मरायला देखील भीत नाही, अंतर्वालीत काही चूक नसताना सरकारने प्रयोग केला, त्यामुळे आम्ही यावेळेस सावध आहोत. आरक्षण असलेला आणि आरक्षण नसलेला मराठा एकत्र आला नाही तर आरक्षण सोडून अनेक प्रश्न आहेत, त्यात जर दरी निर्माण झाली तर पुन्हा ते कधीही एकत्र येणार नाहीत. सरकार झोपी गेलंय का, त्यांना हे दिसत नाही आहे का? सरकार मोठी लोक आमची लेकरं मोठी करायची तर संघर्ष करावा लागतोय. मुंबईकरांनी तांब्या भरून पाणी द्यावं अशी अपेक्षा आम्हाला आहे. समाजासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल. सर्व जाती धर्मातील मुंबईच्या लोकांना हात जोडून विनंती आहे, शांततेत आमरण उपोषण आम्ही करणार आहोत. समाजासाठी मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही, मी मरायला सुद्धा भीत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर जरांगे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि 24 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांना मुंबई देण्यापासून रोखा अशा विनंती करणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतलेली आहे.
भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या दोन स्वतंत्र फौजदारी याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने 24 जानेवारीला सुनावणी निश्चित केलेली आहे, त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर मंडळी, याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील आज पुण्याच्या वेशीतून मुंबईकडे रवाना झालेले आहेत। मुंबईमध्ये काही दिवसांमध्येच म्हणजेच 26 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील पोहोचणार आहेत आणि आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला आहे। त्याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत असलेल्या काही मराठा आंदोलकांशी समाजातील कार्यकर्त्यांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघूयात काय म्हणतात हे आंदोलक। माझं नाव आहे माधवराव व्यंकटराव भोसले वाघीकर, वाघी तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणून आलेले आहोत आणि आम्ही आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटलाच्या पाठीमागे चालणार आहोत। मुंबईपर्यंत जितके दिवस देत नाही शासन तोपर्यंत आम्ही मुंबईतच राहू। खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही आमच्या महिन्या दीड महिन्याचा स्वभाव घेऊन आलेले आहोत। आम्ही जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही जाणार नाहीत ही आमची घरची संपूर्ण गावाच्या सल्ल्याने भोसले मंडळीच्या सर्व मराठा समाज बांधवाच्या सर्वांच्या परिचयाने आम्ही मुंबईपर्यंत आलेले आहोत आणि तेथेच राहणार आहोत। साहेबासोबतच आम्ही मुंबईपर्यंत पायी पायी जाणार आहोत। जेवढे दिवस चालतील तेवढे दिवस आम्ही चालणार आहोत आणि जिथे राहतील तिथेच आम्ही राहणार आहोत। देईल अथवा न देईल त्याच्या पाठीमागेच राहणार आम्ही। देत जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही वापस माघार फिरणार नाही, तोपर्यंत आम्ही तिथेच राहणार। आता कशा पद्धतीची तयारी करून तुम्ही घरून निघालात? आम्ही आमच्या राहायची व्यवस्था आमच्या वाहनासोबत आमचा आमची महिन्याची जेवारी खायचा प्यायचा सगळा माल आम्ही घेऊन सोबत घेऊन आलेले आहोत। जो जिथे कुठे जागा भेटेल रस्त्यामध्ये त्या ठिकाणी पाल टाकू आणि त्या ठिकाणी राहू। आमचं काही तिथं कोणी बी नाही, आम्हाला कोणी ओळखतसुद्धा नसलं जरी करता तरी पण सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाल टाकून राहू। रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी पाल टाकू त्या ठिकाणी आम्ही आमचं करू। स्वतःचा अनाज आम्ही सोबत आणलेला आहे, त्या अनाज आम्ही करू आणि त्या ठिकाणी खाऊन त्या ठिकाणी बसून राहू। जास्तीत जास्त संख्येने या म्हणून आम्ही सांगत आहोत आणि आमच्या पाठीमागे सर्व गावातून बरीच मंडळी येत आहे, चालू आहे रस्त्याने यायला, भरपूर येत आहेत आमच्यासोबत। आम्ही पण सुद्धा आलेले आहोत नांदेडमधून आणि त्या ठिकाणी आमच्या आजूबाजूच्या सर्व परिसरातून भरपूर संख्या येत आहे पाठीमागे आमच्या। आम्ही आमच्या गावातून आलो म्हणून आम्ही असं सांगत नाही की प्रत्येक गावातून जेवढी जास्तीत जास्त संख्या येत आहे तेवढी येत आहे। काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीची तयारी करून तुम्ही निघालात? मी तालुका जिल्हा नांदेड वाघी येथून आलेलो आणि तयारी आलेलो की आरक्षण घेऊन जायसाठी आलेलो। तर असे आरक्षण सरकारने देवाव हे आमची स्व मराठा सकल बांधवाची सरकारला कळकळची विनंती आहे आणि आम्ही महिन्याचं राशन पाणी स्वतः स्वबळानं घेऊन आलेलो आहोत। जसे मनोज रांगे साहेब म्हणतील तसे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही।